25 जुलैला नाशिक जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण नाशिक शाखेने रुद्राय हॉटेल निफाड येथे ट्रक क्रमांक MH18BH1780 मध्ये 35 लाख रुपये किमतीचा संशयास्पद नीम कोटेड युरियाच्या 50 किलोग्रॅमच्या 493 गोण्या, नीम कोटेड युरियाच्या 45 किलोग्रॅमच्या 9 गोण्या, स्टिचिंग मशीन, चंबल फर्टिलायझर, क्रुभको व जुवारी या 529 रिकाम्या गोण्या, ट्रक असा मुद्देमाल जप्त करत निफाड पोलीस ठाणे येथे जगन सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नाशिक यांनी संशयित संतोष वारुळे व इतर 2 विरोधात खत नियंत्रण आदेश 1985, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 व भादवी 420 अन्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या युरिया काळा बाजार प्रकरणातील आरोपी मुख्य आरोपी संतोष वारुळे व इतर 2 आरोपींना पोलिसांचा काक्या दाखवतात. सदर शेतीसाठी वापराचा युरिया गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील कृषी सेवा केंद्रातून आणले असल्याचे सांगितले होते. म्हणून नाशिकचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व छत्रपती संभाजीनगर विभागीय गुन्हे नियंत्रक अधिकारी अभय काळुसे यांनी संयुक्तिक पथक करून लासू स्टेशन येथे कृषी सेवा केंद्राची झाडाझडती घेतली होती व चौकशीसाठी गीताबन येथील एका कृषी सेवा केंद्र चालकाला ताब्यात घेतले होते. तर शनिवारी लासू स्टेशन शहरातील एका कृषी सेवक केंद्राला आणखी एका कृषी सेवक केंद्राला नाशिकच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शेतीच्या वापरासाठी असणारा युरिया थेट मुंबईला निफाडमार्गे खासगी कंपनीला वापरासाठी लासू स्टेशन येथील व्यापाऱ्यांनी पाठवला. याला दुजारा मिळत असून ज्या कृषी सेवा केंद्र चालकाला नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे त्यांना पोलीस कोठडी मिळाल्याची खात्रीलायक माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली असून ज्या दुकानदारांना पोलिसांनी उचलले आहे त्यांच्या फोनपेवर या युरियाची रक्कम जमा झाल्याचे त्यांची चौकशी पोलीस करत असल्याचेही समजत आहे. मात्र या सर्व युरियाच्या काळाबाजाराबाबत लासू स्टेशन गंगापूर तालुक्यातील शेतकरी नेते मात्र हाताची घडी तोंडावर बोट का ठेवून आहेत असा प्रश्न सामान्य शेतकरी विचारत आहे. मात्र लासू स्टेशन येथील दुकानदारांचे धाबे जाणले असून या प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. गुलाबबाग, मी मराठी, छत्रपती संभाजीनगर.